5 लाख द्या, अन्यथा शिक्षक पदावरून काढून टाकू, अशी थेट धमकी शिवाजी विद्यालय विठ्ठलवाडा येथील संस्थेचे सचिव अविनाश जाधव व कार्याध्यक्ष सुधाकर कुंदोजवार यांनी शाळेतीलच शिक्षक उमाकांत सूर्यवंशी यांना दिली. त्यामुळे मला व माझ्या परिवाराला मानसिक त्रास होत असून त्यांच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या केल्यास त्याला जबाबदार संस्थेचे सचिव अविनाश जाधव व कार्याध्यक्ष सुधाकर कुंदोजवार राहतील, असे निवेदन पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांना दिले. मागील वर्षभरापासून आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष सुधाकर कुंदोजवार आणि सचिव अविनाश जाधव मानसिक त्रास देत आहेत. मागील आठवड्यात सेवानिवृत्त मुख्याध्यापक अरुण मेश्राम यांना घरी पाठवून संस्थेसाठी 5 लाख रुपये द्या असा सचिव आणि कार्याध्यक्ष यांनी निरोप दिला व रक्कम न दिल्यास संस्थेकडून कारवाई करण्यात येत असल्याची धमकी अरुण मेश्राम यांच्या मार्फत कुटुंबियाला दिली. पैसे न दिल्यास शिक्षक पदावरून काढून टाकू, अशी थेट धमकी दिली. विशेष म्हणजे असाच एक प्रकार 3 महिन्यांपूर्वी घडला होता. जिवती तालुक्यामध्ये संचालक मंडळाच्या मानसिक त्रासामुळे एका शिक्षकानं आत्महत्या केली होती. हे प्रकरण ताजं असतानाच गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथील शिक्षक उमाकांत सूर्यवंशी यांना आदर्श शिक्षक प्रसारक मंडळाचे सचिव अविनाश जाधव व कार्याध्यक्ष सुधाकर कुंदोजवार हे मानसिक त्रास देऊन आर्थिक मदत मागत असल्याची तक्रार चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्याकडे केली. मंडळातील कार्याध्यक्ष सुधाकररावजी कुंदोजवार आणि अविनाशजी जाधव सचिव हे मला सतत त्रास देत आहेत. प्रत्यक्षात मला भेटतात, शाळेमध्ये येतात आणि मला त्रास देतात आणि माझ्याकडनं 5 लाख रुपयाची मागणी करीत आहेत. अशा प्रकारचा संदेश त्यांनी माझ्या घरीसुद्धा एका सेवानिवृत्त मेश्राम सर आहेत त्यांच्यामार्फत मला पाठवलेलं आहे. मी सुद्धा त्यांना सुद्धा सांगितलं की मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. तर याच्या तर या सगळ्या घटनेला त्याविरोधात मी माननीय SP साहेबांकडे तक्रार केलेली आहे. माझ्या कुटुंबास काही आपत्ती ओढवल्यास सर्वस्वी मी ज्यांचे नाव घेत आहो ते जबाबदार राहतील.